नमस्कार स्टार प्रवास सुरू असलेली मालिका ठरलं तर मग या टी व्ही मालिकेतून महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेल्या जुई गडकरी हिच्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत ही सिरियल महाराष्ट्रामधून खूपच लोक प्रस पसंती दाखवत आहेत आता सध्या खूप ती सायलीच्या भूमिकेत झळकत आहे तिथने आधी अनेक सिरियल देखील केले तिचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कर्जत येथे झाला तिचे वयाचे चौतीस वर्ष दोन हजार तेवीसप्रमाणे पूर्ण झालेले आहेत शालेय शिक्षण सेंट ऑगस्टिन हायस्कूल नवी मुंबई येथे त्यांनी पूर्ण केलं तर कॉलेजचे शिक्षण कॉलेजचे शिक्षण चंदीबाई हेमंतलाल मनसुखानी उल्हासनगर महाराष्ट्रमधून यांनी पूर्ण केलं त्यांनी आपले ग्रॅज्युएशन हे मास मीडिया ॲडव्हर्टायजिंगमधून पूर्ण केलेले आहे त्यांना मास मीडियामधून खूप ज्ञान आहे त्यामुळे त्यांनी अनेक सिरियलमध्ये देखील काम केलेले आहेत तर आता आपण पुढे त्यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स किती आहेत ते जाणून घेऊयात इंस्टाग्राम फॉलोवर्स त्यांचे थ्री हंड्रेड फोर्टी फोर के असे आहेत तर त्यांना खूप पसंती आता सध्या मिळत आहे ठरलं तर मालिकेत यातमध्ये सायली आणि अर्जुनची लोक जोडी खो लोकांना खूप आवडत आहे त्यांचे आवड ॲक्टिंग पाळणे त्यांच्या घरी आठ मांजराचे पिल्ले आहेत तर त्यांना ट्रॅकिंग करणं आवडतं फिरणं आवडतं त्यांचे कार ड्रायव्हिंग देखील त्यांना खूप आवडतं तर परिवारासोबत त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिली माहिती आता आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यांची पूर्णपणे फॅमिली आता आपण पुढे त्यांच्या फॅमिलीत आजी आजोबा आई वडील भाऊ बहीण असा त्यांचा परिवार आहे आईचं नाव आहे नेत्रा गडकरी तर वडील एक वादक आहेत आणि त्यांना गाणं गायला देखील खूप आवडतं वडिलांचं नाव आहे केतन गडकरी भाऊ हा परदेशात इंजिनियर आहे आणि त्याचं नाव आहे तुषार गडकरी तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा त्यांची फॅमिली कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा प्रत्येकाचे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्यांच्या सिरियलबद्दल जाणून घेवा त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी कशी केली याचे आपण थोडश थोडक्यात त्यांच्या करिअरची त्यांनी सुरुवात कशी केली कधी केली आणि कुठल्या सिरियलनं त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि कुठल्या क्षेत्रात त्यांनी जास्त काम केलं त्यांना त्यांचं काम काय होतं ते आपण आज जाणून घेणार आहोत व्हाईट पेपर कम्युनिकेशनमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली त्यानंतर त्यांनी एका मैत्रिणीसोबत जाता जाता त्यांनी त्यामध्ये थिएटर पाहून यावं म्हणून स्टुडिओ पाहून यावं म्हणून गेले आणि त्यांचे त्यांना सिलेक्ट करण्यात आलं त्यांच्यानंतर त्यांना ती बाजीराव मस्तानीमध्ये चंदा या छोट्याशा कॅरेक्टरमध्ये त्यांना घेतलं गेलं त्याच्यानंतर त्यांनी माझी या प्रियाला प्रीत कळेना सहकलाकाराची भूमिका केली तुजवीन सख्यारे यामध्ये देखील त्यांनी दोन हजार अकरा साली न लावण्या म्हणून नकारात्मक भूमिका केली तुझवीन सख्याे यामध्ये नकारात्मक भूमिका एवढी त्यांची गाजली नाही कारण कलाकाराची भूमिका त्यांना दोन हजार अकरा साली पुढचं पाऊल सा, संध्याकाळी साडेसात कधी कद, होत होते याचे आतुरतेने लोक वाट पाहणारे अशी सिरियल त्यांनी घडली कल्याणी सरदार देशमुख या नावाने यामध्ये काम केलं त्यांना त्यामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली सगले ले सगळे सिरियल हे त्यांनी सहकलाकाराचे केले होते यामध्ये नंतर त्यांनी मुख्य भूमिका करत गेले त्यानंतर सरस्वतीमध्ये देविका म्हणून किरदार केलं त्यांनी बिग बॉसमध्ये देखील एंट्री केली पण एकोणपन्नासाव्या दिवशी त्यांना बाहेर काढण्यात आलं दोन हजार अठरा साली ह्या बिग बॉसमध्ये मराठीमध्ये त्यांनी एंट्री केली होती तर जीवर मीनाक्षी म्हणून त्यांनी वर्तुळमध्ये काम केलं आता सध्या दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत ठरलं तर मग यामध्ये त्यांनी अर्जुन भा आ, अर्जुन म्हणून अमित भानुशाली या सहकलाकारासोबत काम करत आहेत अमित भानुशाली आणि जुई गडकरी म्हणजेच सायली अर्जुन हे लोकांच्या पसंतीस खूप हे जोडप येत आहे ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर जुई गडकरी आपल्याला अमित भानुशाली आणि जुई गडकरीची जोडी लोकांना खूप आवडत आहे तुम्हाला कशी वाटते ते सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा धन्यवाद चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा